गळा रुंदी मोजायची, गळा रुंदी प्रत्येक क्लाउडची 2.5 सेंटीमीटरच असते. आणि शोल्डर, शोल्डर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं, काहीचं 2.5 काहीचं 3 असतं. मग शोल्डर ब्लाऊजचं मोजून घ्यायचं. मग मोंडा, गळा रुंदी 2.5 आणि गळ्याचा आकार, गळ्याचा आकार प्रत्येकाला वेगवेगळा लागतो. आणि गळ्याचा आकार 2.25 इंच असतो. आणि मग मोंड्याचा आकार मोजायचा, मोंडा किती 6.5 एवढी उंचीच्या खाली. थांबा थांबा थांबा,